आता बातम्या सविस्तराने. मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी अजित पवारांना उपमुख्यमंत्री असा उल्लेख एका कार्यक्रमात झाल्याचं पावयास मिळालंय. स्वीय सहायकाच्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांचा उल्लेख राज्याचे भावी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे भावी पालकमंत्री असा करण्यात आलाय. ते रिसेप्शन पार्टीत येताच उपस्थितांनी त्यांना गराडा घातला. भावी उपमुख्यमंत्री होणार म्हटल्याचं त्यांच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी चढाओढ लागली होती. 30 डिसेंबरला अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी ते पिंपरी चिंचवडमध्ये आल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करत त्यांना उपमुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.